दादाबाई आल्यानंतर आम्हाला पाणी दिलं, गल्ल्या करून दिल्या, गटर बांधून दिली, लाईटीची सोय केली, संडासची सोय केली. पाणी पाणी कधी यायचं आधी, भाई यायच्या आधी पाणी यायचं की नाही यायचं, आणि पाणी यायचं तरी कुठून घेऊन यावं लागायचं? आम्हाला शिवाजीनगरवरून पाणी आणावं लागायचं किंवा उपवनचं बोरिंगचं पाणी आणावं लागायचं. तेव्हा बोरिंगचं पाणी प्यायचं? हा, आम्ही बोरिंगचं पाणी प्यायचो. तेव्हा आम्हाला बावडी पण नव्हती. बावडी नव्हती. हा, आता सुधाबाईंनी बावडी पण बांधून दिली, संडास बांधून दिली, लाईट दिली, आता सुधारणा केली. या आधी लाईट म्हणजे प्रत्येकाला घरात मध्ये मीटर होती? नव्हती. मग ते कोणी करून दिलं? हे सुधाबाईंनी करून दिली. चिखल व्हायचा तो पावसाळ्यामध्ये फक्त व्हायचा की गटाराचं पण पाणी इथून व्हायचं? इथून गटाराचं बी पाणी यायचं, पावसामध्ये पण चिखल व्हायचं. आम्ही दगडी उकून वरून आणून दगडी टाकायचं, त्या दगडायनं आम्ही जायचं. एवढा चिखल होता आमच्या. माताई लादा लावल्यात तर पाणी येत आहे चिखल? आता नाही पाणी येत. आता बाईंनी करून दिल्यापासून आम्हाला सुधारणा चांगली झाली. मग तुम्हाला काय वाटतं आमदारकीला बाई निवडून येणार? मग निवडून यायच आहे ना, आलेच पाहिजे.